वेदांता सेजा गोवा आयनोर हांच्या आमोणे नावेलीच्या व्हॅल्यू एडेड व्यवसायात पीग आयन डिव्हिजन, मेटलर्जिकल कोक डिव्हिजन आणि पॉवर प्लांट हांचो आस्पाव जाता. पीग आयन डिव्हिजनात आमोणे गावात वर्सुकी 2,92,000 टन कार्यक्षमतायेचे आणि नावेली गावात वर्सुकी 5,40,000 टन क्षमतायेचे मिळून वट्ट वर्सुकी 8,35,000 टन क्षमतायेचे 3 ब्लास्ट फर्नस असतात. मेटकोक डिव्हिजन म्हटल्यार पीग आयन प्लांट चलोवपाक गरजेचो असो बॅकवर्ड इंटिग्रेशन खाला सुरू केल्लो प्रकल्प. मेटकोक डिव्हिजनाक सदां कडेन पेटंट आशिल्ल्या नॉन रिकव्हरी तंत्रज्ञानाचेर आदारिल्ल्यो वट्ट वर्सुकी 6,22,000 टन उत्पादन क्षमतायेच्यो 2 कोकोवन बॅटऱ्यो आसात. वीज निर्मणे खातीर सेजा आपल्या पीग आयन आणि मेटकोक निर्मणी सुविधांतल्यान भायर सरपी निरुपेगी आणि फ्लू गॅस वापरून 30 मेगावॅट क्षमतायेचे 2 पॉवर प्लांट चलयता, जो गोंय राज्यातलो सगळ्यात व्हड वीज निर्मणी प्रकल्प आसा. जे विजेचो वापर प्रकल्प अंतर्गत वापरा खातीर आणि बाह्य विक्रे खातीर जाता. प्रकल्प अंतर्गत वापरा उपरांतची चढावत वीज गोंय सरकारच्या वीज खात्याक कमी दरात विकतात. वेदांता सस्टेनेबल विकासाची गरज वळखून आपल्या कार्यचलनाक लागून पर्यावरणाचेर जावपी न्हयकारी परिणाम उण्यात उणे करपी पद्धतीक आणि प्रक्रियांक पाळो दिता. बॅग हाऊस, बॅग फिल्टर, रेनगन स्प्रिंकलर, ड्राय फॉग डस्ट सप्रेसर, उदकाची फवारणी आदी साबार प्रदूषण नियंत्रण उपाय येवजण्याक लागून पर्यावरणात धुल्ल पसरपाचे प्रमाण भोवच उणे जाता. उत्पादनात वापरिल्ले चडांत चड उदक नितळ करून परत वापराचेर भर दिल्ल्या कारणान वापरिल्ले उदक भायर सोडचे पडना आणि उदकाची मागणी कमी जाता. फाटली 25 वर्सां सेजा वेदांता हो प्रकल्प ह्या गावांनी चलयता आणि ह्या प्रकल्पान ह्या वाठारांतले लागी लागी 500 लोक काम करतात. मात फाटल्या कांय काळान अशा तरेचे फकत पिगायन करून विकपी कितलेशेच उद्देग, स्थिर उद्देग आणि भायल्या देशातल्यान येवपी स्क्रॅप ह्या सर्तीत नुकसानीत वचून बंद पडपाक लागल्यात. देखून हो उद्देग सांबाळपाचे आणि वेवसायाचे आणिकूय मूल्यवर्धन करपाचे नदरेन वेदांतान ह्याच प्रकल्पातल्या वर्सुकी 3,00,000 टन मेटलाची DI पायपां करपाचो एक जोड उद्देग चालू करपाचे थारायला. तशेंच नवे तंत्रज्ञान आणि कार्य प्रक्रियेन सुदार हाचे वरवीं उत्पादन क्षमतेन 20% वाड आणि हेका लागून गरजेचे असे ऑक्सिजन प्लांट, वर्सुकी 5,000 टन्स तयार करपी एक फेरोसिलिकॉन प्लांट घालपाचो प्रस्ताव दवरला. ही सगळी माहिती वेगवेगळ्या जाग्याचेर उपलब्ध आसा, तरी लेगीत कांय लोकांनी समाजाची दिशाभूल करपाचे नदरेन कांय पुरायपणान तथ्यहीन प्रश्न उभे केल्यात आणि पातळयल्यात. जशें वृद्धी प्रकल्पाक लागून चड जमनीचे संपादन जातले, हांगा अतिरिक्त ब्लास्ट फर्नास BF4 बसयतले जाका लागून चडांत चड प्रदूषण जातले, उदकाची गरज मोठ्या प्रमाणांत वाडटली आदी जायते प्रश्न उभे केल्यात. खरें पळयल्यार BF1, BF2 आणि BF3 उत्पादन क्षमताय वाढ ही मुखेलपणान फर्नेस व्हड करिनासतना प्रक्रियेन सुदारणा करून आणि नवे तंत्रज्ञान श्रेणी सुदारणा करून करतले. प्रस्तावित सगळे प्रकल्प आमोणे नावेली गावातल्या सध्याच्या पीग आयन उद्देगाच्या सीमे भितरूच आसपावतले. ताका लागून ह्या प्रकल्पा खातीर चढावत जमनीची मात लेगीत गरज पडची ना. DI पायप करपाचो प्रकल्प हो एका मोठ्या शेडी भितरूच जातलो, जाका लागून पर्यावरणाचेर कसलोच न्हयकारी परिणाम जावपाक ना. देखून अतिरिक्त ब्लास्ट फर्नास, चढावत जमनीची गरज, पर्यावरणाचेर जावपी परिणाम ह्यो वावड्यो पुरायपणान फटीच्यो आसात. प्रस्तावित प्रकल्पाक लागून सुमार 450 ते 500 लोकांक खातीर रोजगाराच्यो संदी निर्माण जातल्यो आणि सभोवतालच्या लोकांक उदरनिर्वाहाच्यो चढावत संधी निर्माण जातल्यो.